मराठवाडा तशी क्रांतीची भूमी आहे, परंतु मराठवाड्यातल्या पोरांना आजपर्यंतचे जेवढे नेते झाले तेवढ्यांनी फक्त वापरलं आणि फेकून दिलं, कारण प्रस्थापित घराण्यांच्याच आसपास सत्ता नेहमी पाणी भरते. सर्वसामान्य तरुण पोरांना किंवा महिलांना खास करून तशी प्रतिनिधित्वाची संधी नसते. म्हणजे 2-5% पोरं जर 10-15 वर्षामध्ये शासकीय सेवेमध्ये जर समजा लागले, ते जर सोडले, 2-5% व्यवसायामध्ये गुंतले, ते जर सोडले, तर बाकीचे सगळे पोरं हे मोकार विनाकारण नेत्याच्या, मग ते पक्ष संघटनेच्या कुठल्याही असू द्या, त्यांच्या मागं सतरंजा टाकण्यात आणि त्यांचा जय म्हणण्यातच आयुष्य घालवतात. महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या आत्महत्याचा जर आकडा पाहिला तर मराठवाडा त्याच्यात 1 नंबरला असतो, विदर्भ 2 नंबरला असतो, कधी विदर्भ 1 नंबरला असतो, मराठवाडा 2 नंबरला असतो. आसमानी सुलतानी आणि सरकारी ही सगळी संकटं मराठवाड्यावर सतत असतात. म्हणजे आत्ता सुद्धा आपण सप्टेंबर महिन्याच्या 6-7 तारखेला त्या ठिकाणी चर्चा करतोय. खरं तर पाऊस जितक्या भरपूर प्रमाणात पडायला पाहिजे होता त्याच्या 22% सुद्धा पाऊस पडलेला नाही. याचा अर्थ असा आहे की म्हणजे मागच्या वर्षीच्या उन्हाळ्यामध्ये पाऊस पडत होता आणि 2022-23 सांगतोय मी, आणि आता 23 सप्टेंबर जरी आला तरी जून नंतरचा पाऊस मात्र पडत नाही. ही मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांची अवस्था आहे. मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी पिकवलं, ज्यांच्याकडे पाणी आहे, बागायत शेती आहे, असे जर 12-15% लोक सोडले तर संपूर्ण मराठवाडा हा अत्यंत ड्राय आहे. शेतकरी फार चिंतेत असतो आणि काबाड कष्ट करून जगणारी सगळी माणसं असल्यामुळं मग त्यांना पर्याय नसताना किंवा नसल्यामुळे मग मराठवाड्यातून पश्चिम महाराष्ट्रात किंवा तिकडं मुंबईपर्यंत जावं लागतं. बरेचसे पलीकडं इतर राज्यांमध्ये पण सुद्धा विस्थापित होतात. मराठवाड्यातले आजपर्यंत विलासराव देशमुख साहेब असतील, त्यांच्या अगोदर शंकरराव चव्हाण साहेब असतील, त्यांच्यानंतर गोपीनाथ मुंडे साहेब असतील, अशोक चव्हाण साहेब असतील, ही सगळी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये प्रमुख पदावर बसलेली, म्हणजे मुख्यमंत्री राहिलेली, उपमुख्यमंत्री राहिलेली किंवा मास लीडर, समाजाचा गाव पातळीपर्यंत उमऱ्या उमऱ्यापर्यंत पोहोचलेले हे सगळे चेहरे. परंतु लातूर असेल किंवा बीड असेल किंवा पलीकडे चव्हाण साहेबांचं नांदेड असेल, हे 2-3 जिल्हे जर सोडले तर उर्वरित महाराष्ट्र तुम्हाला अक्षरशः प्रगतीपासून खुंटलेलाच आहे. आणि पैसा पाणी प्रस्थापित लोकांकडे सोडलं तर सर्वसामान्य माणसाकडे काही नाही, जमिनीचे भाव वाढतच राहतात. विलासराव देशमुख साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री होते लातूरची एक शान होती. ज्या दिवशी विलासराव देशमुख साहेब गेले त्याच्यानंतर ज्या पद्धतीनं दर कोसळले गेले, शिक्षणाचं हब म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. लातूर पॅटर्न जोरात असला तरी खाजगी क्लासेस घेणाऱ्या सुद्धा आता गँगवार पर्यंत त्या ठिकाणी पसरलेला आहे. कारण शिक्षणामध्ये जेवढा पैसा लातूरमध्ये आहे, म्हणजे पुण्याच्या धर्तीवर लातूरकडे पाहिलं जातं, तेवढेच एक क्लासेसवाला दुसऱ्या क्लासेसवाल्याला म्हणजे सुपारी देऊन संपवण्यापर्यंत गँगवार होतं. हेही काय वेगळं सांगायची गरज नाही. शिक्षणाचा टक्का तसा चांगला जरी असला तरी आमच्या राज्य सरकारकडून खास करून सरकारी शाळेमध्ये सक्तीचं मोफत आणि दर्जेदार शिक्षण मिळावं ही अपेक्षा जरी असली तरी ते मिळत नाही, मिळालं नाही. किंवा पोरांना जरी शिक्षण घेतलं तसे मार्गदर्शन किंवा वेगळ्यावेगळ्या क्लासेस किंवा वेगळ्यावेगळ्या गोष्टीचं करिअर गायडन्स करणाऱ्या अशा काही संस्था आणि माणसं सुद्धा नाहीत. म्हणजे ही उणीव शिक्षणापासून लहानपणापासून जी आहे
आज मोठ्या लोकांची चर्चा केली, महिला तर थोड्या बाजूलाच ठेवू आपण, कारण महिलांना मराठवाड्यामध्ये खरं तर म्हणावाशी पुढं ताकदीनं काम करण्याची संधी देणारी व्यवस्था तर नाहीच, आणि ग्रामीण भागामध्ये असल्यामुळं चौकटीच्या आत दडलेली स्त्री स्वतःच्या कर्तृत्वावरच थोडं मागं पुढं करते, हरकत नाही. तरुण आहे मात्र, तुम्ही मराठवाड्यामध्ये जर आपण पुण्याकडून सोलापूर मार्गे टेंभुर्णीवरून आपण बार्शी कुर्डुवाडी करत येरमाळ्यामध्ये घुसलो, अर्थात धाराशिव जिल्ह्यात घुसलो, प्रत्येक माणूस सुपारी खाणारा, मावा खाणारा, महाराष्ट्रात गुटखाबंदी आहे, परंतु सगळ्यात जास्त गुटखा कुठला कुठं विकला जात असेल तर तो मराठवाड्यात विकला जातो. कुठल्याही कंपनीचा गुटखा असू द्या, तुम्हाला कुठल्याही टपरीवर पाहायला मिळेल. आणि तरुण 18-20 वर्षाची तरुण पोरं सुद्धा सुपाऱ्यांच्या त्या नादामध्ये, आणि सगळ्यात महत्वाचं कोणीतरी पाजणार असतं, दारूच्या नशेमध्ये 24 तास झिंगट असतात. ही मराठवाड्यातली परिस्थिती बदलणार कधी? सत्ताधारी तर सध्या शहरांकडले होत आहेत, खास करून मुंबई आणि मुंबईच्या आसपास, किंवा इकडे विदर्भातले म्हणलं तर नागपूर आणि नागपूरच्या आसपास. भाजपची सत्ता असली की नागपूर पॅटर्न, शिवसेनेची सत्ता असला की मुंबई पॅटर्न. काँग्रेस राष्ट्रवादी मग आता त्यांच्या सहभागाला गेले असल्यामुळं ते सगळे, परंतु हे सगळे प्रस्थापित राजकारणी, महिला आरक्षण सुटलं तर बायको, नाहीतर स्वतः मुलगा, पुतण्या, पुतणी, कुटुंबाच्या आसपासच सगळं राजकारण असतं. आमच्या तरुणांना संधी म्हणावं तर फक्त सतरंजी टाकण्यात, फार तर मग पंचायत समिती, जिल्हा परिषद, आणि मग त्याच्यातून एकमेकाची आडवाण, एकमेकाची जिरवा, महागाईच्या राजकारणामध्ये ज्या पोराच्या तोंडामध्ये सुपारी असेल, 24 तास नशेमध्ये असेल म्हणून दारू असेल, बाप त्याला पैसे देणार नसेल ह्याचे असले लक्षण असतील, हा राजकारणामध्ये कधी मोठा व्हायचा? बऱ्याच चळवळीच्या पक्षाचे मी नेते बऱ्याच दिवसापासून पाहतोय, मराठवाड्यामध्ये एक पॅटर्न आहे. म्हणजे एक समजा काँग्रेसचा एक व्यक्ती तालुका अध्यक्ष असेल तर तो मरेपर्यंत तालुका अध्यक्ष, त्याने पक्ष जरी बदलला तरी तिकडेही तालुका अध्यक्ष, त्याने अजून दुसरा पक्ष बदलला तालुका अध्यक्ष, परत वापस आला तरी तालुका अध्यक्ष, त्याच्या पुढे जायला तयार नाही. मग कुणी नगरपालिकेला राखण राहणारी बरीच माणसं आहेत. मी कळंब मधलं उदाहरण देतोय, मांजरा नदीच्या काठच्या गावचं. अशा भरपूर नेते आहेत, ताबा मारून फक्त तेवढ्याच पदावर बसलेत, कधी विकास होणार? नगर परिषद ते मार्केट कमिटी, मार्केट कमिटी ते जिल्हा परिषद, जिल्हा परिषद ते परत नगर परिषद, मोठी स्वप्नच नाहीत. काय होणार लोकांचं, काय होणार? मराठवाड्यात वेगळी वेगळी आंदोलनं कुठल्याही विषयाचं, पुरोगामी परिवर्तनवादी चळवळीचं केंद्र मराठवाडा आहे, क्रांतिकारी विचारांचं मराठवाडा आहे, तरुण पोर आहेत, आरक्षणाचं आंदोलन असू द्या, इतिहासामधल्या घुसखोरी कुणी केल्या असतील त्याच्या विरोधातला आवाज असू द्या, तुम्हाला भांडारकर प्रकरण आठवत असेल, संभाजी ब्रिगेडनं केलं होतं, मराठवाड्यातल्याच पोरांनी केलं, अशा असंख्य क्रांतिकारी गोष्टी. ह्या मराठवाडा ही क्रांतीची भूमी असल्यामुळं, कारण उपेक्षिताचं आयुष्य जगलेली सगळी माणसं आहेत, शिवाजी महाराजांना सुद्धा पुतळ्यात आणि फोटोमध्ये एकतर्फी प्रेम करणारी माणसं आहेत, कारण कुठले गडकिल्ले आहेत ना कुठं शिवरायांच्या पदस्पर्शानं पावन झालेली भूमी आहे. ह्या सगळ्या चर्चा करत असताना मला हेच सांगायचंय, ज्या दिवशी महाराष्ट्राच्या प्रत्येक विभागाचा विकास होईल, खास करून तरुणांचा होईल, तरुणींचा होईल, मुलांचा होईल, तो सामाजिक, राजकीय, वैचारिक आणि आर्थिक होईल, सगळ्यांना चांगल्या समान संधी मिळून प्रतिनिधित्व मिळेल, परत एकदा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मंत्रालयावर ज्या ज्या वेळेस तिरंगा फडकेल आणि मंत्रालयावर ज्यांची ज्यांची सत्ता असेल अशा करूयात, मराठवाड्यातल्या व्यक्तीला मुख्यमंत्री पदाची सुद्धा संधी मिळेल, आणि मग हे जे तुमच्या आमचे जे काही प्रश्न आहेत ते सोडवले जातील. पण तसा नेता परत होणे हे खरं तर फार अवघड आहे,
कारण विलासराव देशमुख साहेब असतील, शंकरराव चव्हाण साहेब असतील किंवा नंतर अशोक चव्हाण साहेब असतील, आता त्याच्यानंतर काय? आणि मग बंडखोरी गद्दारीनं तर वेगळंच काय काय चाललंय, मला प्रश्न तेवढाच पडलाय की तरुणांनी आता एकत्र होऊन काहीतरी निर्णय घेणं गरजेचं आहे. मग ते धाराशिवचे असतील, मग ते बीडचे असतील, ते संभाजीनगरचे असतील, जालन्याचे असतील, हिंगोलीचे असतील, परभणीचे असतील, नांदेडचे असतील, आपल्या लातूरचे असतील, कुठलेही असू द्या, मराठवाडा क्रांतीची भूमी आहे. तर परत एकदा सगळ्यांनी मिळून एकत्र मिळून विचारांचे पक्षाचे संघटने जोडे थोडे बाजूला ठेवून विकासासाठी जर एकत्र येता आलं तर मराठवाडा परत एकदा क्रांतीची भूमी, राजकीय क्रांती केल्यानंतर स्वतःच्या हिताचं मिळवून घेतल्यानंतर काहीतरी आयुष्यात सुजलाम सुफलाम दिवस येतील. अन्यथा येर माझ्या मागल्या होईल आणि काहीच हाताला मिळणार नाही. एकदा विचार करा आणि पेटून उठा स्वतःच्या हक्कासाठी. आलाय मराठवाडा मुक्ती संग्रामाचा 17 सप्टेंबरला सोनेरी दिवस आलाय, त्यानिमित्त परत एकदा सर्वांना शुभेच्छा देतो आणि विचार करावा अशी अपेक्षा करतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.